नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। युवकांच्या मनातील आयडॉल आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सध्या खूपच चर्चेत आहेत। अवघ्या काही महिन्यातच भाजपची दडणारी तोफ म्हणून त्यांनी आपली इमेज तयार केली आहे। नेता अभिनेता ते नेता असा त्यांचा प्रवास झालेला आहे। धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर यांना ओळखले जाते। आत्तापर्यंत धनगर आरक्षण असेल, धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर करत होते। सांगलीतील अटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी हे गोपीचंद पडळकर यांचं गाव। हा दुष्काळी भाग असला तरी या गावामध्ये 100 कुटुंबामध्ये 40 डॉक्टर आहेत, त्यामुळे डॉक्टरांची वाडी म्हणून या गावाची ओळख आहे। पडळकरांच्या गावाची ओळख जरी डॉक्टरांची वाडी म्हणून असली तरी त्यांचे शिक्षण मात्र 12वीपर्यंत झाले आहे। पडळकरांनी त्यांचा राजकीय कारकिर्दीला महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून सुरुवात केली आहे। पडळकरांनी आत्तापर्यंत 1 जिल्हा परिषद, 3 विधानसभा आणि 1 वेळा लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र 5 वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। ह्या निवडणुका लढवत असताना त्यांची रोखठोक भाषणशैली व प्रत्येक कार्यकर्त्याला मिळणारा मान सन्मान पाहून युवक वर्गात त्यांची मोठी क्रेज निर्माण झाली आहे। त्यांना भाजपची विधान परिषदेची होण्याची संधीही मिळाली। आमदार झाल्यापासून गोपीचंद पडळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे। महाराष्ट्र पिंजून कार्यकर्त्याच्या भेटीगाठी अडचणी जाणून घेतल्या आहेत। गोपीचंद पडळकरांनी लाखो कार्यकर्त्याची मने जिंकली। 2006 सालापासून गोपीचंद पडळकर यांना आमदार झालेले बघण्यासाठी कार्यकर्ते चप्पल न घालण्याचा फोन करून रानोमाळ काटेकुटे तुडवत गोपीचंद पडळकर यांना घरोघरी प्रत्येक बांधवावरील बांधवांना समाजाचा मनसने काम अहोरात्र करत होते। गोपीचंद पडळकर एक दिवसात आमदार झाले नाहीत किंवा एका दिवसात नेता बनले नाही। ही जीवाला जीव देणारी माणसं 2007 सालापासून जोडत आले आहेत। प्रत्येकाच्या सुखदुःखात अडचणीत धावून जाण्याचे काम गोपीचंद पडळकर करत होते। म्हणून एक एक कार्यकर्ता गोळा करत त्यांचा लाखोचा समुदाय कसा झाला हे समाजाला कार्यकर्त्याच्या पाय स्वतःच्या हाताने तुहणारे गोपीचंद पडळकर बघितल्यानंतरच त्यांचा संघर्षमय प्रवास कळतो। आत्ता दुसरे उदाहरण म्हणजे आपल्या नेत्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी चक्क मराठवाड्यातून आपल्या नेत्यावर प्रेमाचा अभिषेक घालण्यासाठी सायकलवरून भर पावसात निलंगा जिल्ह्यातील संदीप वजीर राज्यातील 5 दिवस पावसानं थैमान घालणार असं पंजाबराव डग यांनी सांगितलं असून पण भर पावसात सुद्धा निलंगना येथील संदीप वजीर गोपीचंद पडळकर यांना भेटायला झरे गावात सायकलवर निघाले।